काही भाजपाची प्रवृत्ती भाजपाची विचारसरणी जर आपण बघितली तर भाजपला कुठलाही लोकनेता आवडत नाही। भाजपमध्ये असणारे जे जे कुठले लोकनेते होते त्यांचं नाव तुम्ही सांगा, त्यांना भाजपने संपवलेलं आहे। मुंडे साहेबांचं नाव घ्या, पंकजा ताईंचं आज नाव तुम्ही घ्या, त्याच्याच बरोबर आज आपण खडसे साहेबांचं घ्या, पुणकर साहेबांचं नाव घ्या। आज काय परिस्थिती, अडवाणी साहेब असतील आणि जे नेते त्यांच्याकडे गेलेले आहेत त्यांना हळूहळू ते संपवतात। तर आता आमचे नेते जे पलीकडे गेले, दुःख याच गोष्टीच आहे ना की इथं जी ताकद होती प्रेस कॉन्फरन्स एकटेच आमचे नेते सर्व चालवायचे, त्याच्याबरोबर कुठलाही प्रश्न कोणाचा आला तेच उत्तर तिथं द्यायचे, फाईल सुद्धा जेव्हा मूव्ह व्हायच्या फायनल सही त्यांचीच असायचे। ह्या सगळ्या गोष्टी भाजप बरोबर नसतात, त्यामुळे भाजप उद्या जाऊन पक्ष बाजूला काढा असं म्हणे, लोकसभेचं फक्त पडलेलं आहे भाजपला, बाकी काही पडलेलं नाही। उद्या जाऊन ते सांगू शकतात वर पासून खालपर्यंत नेत्यांना की भाजपच्या चिन्हालाच लढायचं, असं होऊ शकतं ना, का नाही होणार। त्यामुळे तीच गोष्ट त्यावेळेस सुद्धा अनेक नेत्यांनी आमच्या गेलेल्या नेत्यांना सांगितलं, पण ठीक आहे काळ असतो, येत्या काळामध्ये बघू काय। तुम्ही म्हणालात की लोकसभेचं सगळ्यांना पडलेलं आहे असं तुम्ही म्हणताय, तुमचं जर बघायला गेलं तर पारंपरिक मतदारसंघ सोडून तुम्ही आव्हान पेलता कर्जत जामखेडला गेला, तुम्ही तिथं निवडणूक लढलात, आगामी लोकसभा निवडणूक समोर आलेली आहे, तुम्ही आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहात का, लढणार असाल तर कुठल्या मतदारसंघाचं तुम्ही छाननी करताय पाहणी करताय? मी लोकसभा लढणार नाही आणि मी विधानसभा फक्त कर्जत जामखेड मधूनच लढणार आहे, पण कर्जत जामखेडचे जे सर्व माझे नागरिक आहेत माझे मतदार आहेत ते भावनिकून मला एक सांगतात की तुम्ही तुमच्या आजोबांबरोबर राहिलात, तुम्ही शिवछाऊ फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर राहिलात, याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे। इतर मतदारसंघातून पवार साहेबांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही म्हणजे आमचे जे सगळे नागरिक आहेत मतदार कर्जत जामखेडची जबाबदारी आम्ही घेत बघतो। तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात हा अख्खा राज्य हे तुमचा मतदारसंघ आहे, पवार साहेबांचा मतदारसंघ आहे, जिथं कुठं तुम्हाला 10-20 मताची मदत करता आली ती करण्यासाठी तुम्ही जावा, अशी भूमिका माझ्या कर्ज जामखेडच्या लोकांनी घेतलेली आहे, त्यांचा आदर मला आहे, त्यामुळे त्यांना मी कधीही आयुष्यात सोडणार नाही आणि आमदारकी सोडणार नाही, लोकसभेत काही मला जायचं नाही। पिंपरी चिंचवड हा शरद पवार साहेबांचा 77 केलं असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे, तो त्यांचा विषय, त्यांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे, ते कधी कधी जेव्हा बोलतात तेव्हा अभ्यास करूनच बोलतात, कदाचित त्यांचा अभ्यास त्या बाबतीतला असावा, आम्ही तरी तो अभ्यास केलेला नाही। पिंपरी चिंचवड हा बंदी होते असं कुणी सांगेल, कुणी साहेब जेव्हा येतील साहेबांचा जेव्हा कार्यकर्ता मेळावा असेल तर सुप्रिया तिथे आलेल्या असतील, आणि ती जी काही अघोषित बंदी होती ती कोणालाही ठेवता येत नसते, ती बंदी नव्हती असं आमचं सगळ्याचं मत आहे। तर तुम्हाला वाटत असेल तर याच्यापुढे तुम्हाला 100% ती गोष्ट वाटणार नाही याची खबरदारी आदरणीय पवार साहेबांपासून कालपर्यंतच्या कार्यकर्ते आम्ही सर्वजण घेऊ। एसआरएचा विषय दादा, एसआरएचा विषय अजित पवारला कोणच गद्दार म्हणायला तयार नाही, अजित पवारला घाबरतात का सगळे राष्ट्रवादी बोलता का दादा बरोबर सारखे बघा, आदरणीय दादांनी भूमिका घेतलेली आहे, त्यांच्याबरोबर अनेक लोकांनी भूमिका घेतली, काय भूमिका आहे भाजपबरोबर जायची, बरोबर आहे, जसं इतर लोकांना विचारलं असावं तसं मलाही विचारलं असावं। अशा परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थाने आम्ही आदरयुक्त घाबरणं वेगळं आणि नुसतं घाबरणं वेगळं, मी दादांना त्यांच्या कामामुळे आदरयुक्त घाबरत होतो, अजूनही घाबरतो आदरयुक्त कामामुळे, पण फक्त विचार बदलण्यासाठी जर दमदाटी जर कुणी केली तर आम्ही कोणाला घाबरत नाही आणि आम्ही घाबरलो नाही, म्हणून तर तुमच्या समोर आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन आलेलो आहोत ना, त्यांचा संदेश घेऊन आलेलो आहोत ना। पवार साहेबांचं मत असं आहे की भाजपची एक खेळी होती की जेव्हा शिंदे गट फोडला गेला तेव्हा
शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट वेगळा झाला आणि मग एकमेकांच्या विरोधात ते अशा खालच्या लेवलला जाऊन बोलायला लागले की भाजप निवांत एसी मध्ये बसून तमाशा बघत बसला. पवार साहेबांना 60 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. ही खेळी साहेबांसमोर भाजप जर टाकत असेल तर राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेब भाजपचे सुद्धा बाप आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांना माहिती आहे की बीजेपीला काय पाहिजे आणि बीजेपीला जे पाहिजे ते साहेबांनी दिलं नाही. त्यामुळे आम्ही आज जे करत आहोत भाजप कुटुंब फोडण्यासाठी जबाबदार, भाजप पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आणि भाजपवर बोलायचे केंद्र भाजपची सरकार राज्यात भाजपची सरकार सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न न केंद्र सोडवते न राज्य सोडवते आणि मग आपण कशात गुंतलोय. तर जेव्हा केव्हा कोविड होता जेव्हा केव्हा अडचणी होत्या बेरोजगारीचे प्रश्न तेव्हा कधीही स्पेशल पार्लमेंट घेतली गेली नव्हती. आता स्पेशल पार्लमेंट इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष नाही तर प्रमुख नियुक्त करण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचे जे प्रमुख आहेत त्यांची जी जबाबदारी होती ती काढून आता कुठेतरी मंत्रालय दिली जाते म्हणजे संविधानाला तडा आणण्याचा प्रयत्न भाजप आज स्पेशल सेशन करून घेत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या भाजपच्या विरोधात आहोत. आम्ही पूर्णपणे लढत राहू त्यामुळे भाजपवरच बोललो पाहिजे आणि भाजपलाच संपवलं पाहिजे आणि भाजपवर बोलत असताना भाजपला संपवत असताना भाजप बरोबर जे जे लोक गेलेले आहेत स्वहितासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी ऑटोमॅटिकली ते सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून संपतील असं साहेबांचं मत आहे. करण्याचं असेल म्हणून कदाचित असेल. आदरणीय पंतप्रधान साहेबांचा कालच वाढदिवस झाला हे औचित्य असू शकत. त्याच्याच बरोबर इलेक्शन कमिशनचा जो प्रमुख आहे तो बदलण्याचं जे धोरण आहे संविधानाला बाजूला ठेवून तोही मुद्दा असू शकतो आणि डिसेंबर महिन्यामध्ये लोकसभा कदाचित त्यांना घ्यायची असावी आणि जे काही इतर राज्य आहेत जे डिसेंबरमध्ये त्यांचं इलेक्शन आहे ते तर आहेतच पण आपल्यासारखे राज्य जे पुढचे 7-8 महिन्यानंतर इलेक्शन आहेत त्यांचं प्रिपोर्ट करायचा हाही मुद्दा असू शकतो. त्यामुळे हे सगळे मुद्दे असू शकतात. फक्त महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा केव्हा सामान्य लोक अडचणीत असतात तेव्हा स्पेशल पार्लमेंट सेशन का घेतलं नाही आणि आज भारतात आणि महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांचे हाल चालले आणि त्या चर्चेवरनं दुसरी कुठलीही चर्चा व्हावी म्हणून कदाचित हे पार्लमेंटचं स्पेशल सेशन घेतलं असावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एसआरएचा विषय एक मिनिट पिंपरी चिंचवडचा विषय होऊ द्या.